वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवताळे शिवारात एका तरुणाचा खून झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे घटलेला पोलीस ठाण्यामध्ये सव्वीस जून ला सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान ही खबर मिळाली की अवताळे शिवारात पडक्याव घरामध्ये मृतदेह आहे ही माहिती कळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि चौकशी केली असता हे प्रेत जगदीश संजय भोये हो बावीस वर्षीय युवकाचं असल्याचं समजलं पंचवीस जूनला जगदीश रात्री घरी आलाच नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्याचा शोधाशोध सुरू झाला जगदीशचा भाऊ अवताळे शिवारात शोध घेत असताना एका पडक्या घरात जगदीश मृतावस्थेत दिसून आल्यावर त्यानं घरच्यांना बोलावून सांगितलं आणि वणी पोलिसांना कळवलं माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाची तपासणी केली त्याच्या डोक्याला मागच्या बाजूला जखम आढळून आली आहे त्याच्या डोक्यात दगडानं किंवा हत्यारानं अज्ञात आरोपीनं जोरदार आघात केल्याचं दिसून येत आहे त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे वणी पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करून आजूबाजूच्या भागाची कसून तपासणी सुरू केली याबाबत तपासणीच्या आई मंगल संजय भोळे हो यांनी वणी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीणचे शर्मिष्ठा कागरेवालावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभागाचे अमोल गायकवाड हे वणी इथं दाखल झाले असून घटनास्थळाची त्यांनी पाहणी केली जगदीश भोळे याचा खून अज्ञात गुन्हेगाराने केला असून वणी पोलीस कसून तपास करीत आहे हा खून का झाला कोणावर नातेवाईकांकडून संशय व्यक्त केला जातोय काय याचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहे मयात जगदीश संजय भोळे याचा खून झाल्याची फिरद त्याच्या आईना दिली आहे वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत अज्ञात गुन्हेगाराचा शोध घेत आहेत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होतं वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर वणी